तुझ्यासाठी मंगळसूत्र आणले आणि हे बघ त्या मुंडावळ्या. तू इथेच बस, मी हार फुलं पेढे घेऊन येतो आणि आपली राहण्याची व्यवस्था पण करून येतो. काय ग पोरी, कुठून आले? कोणाची वाट बघते? या इथं आनंदरावांची वाट बघते. आनंदराव म्हणजे माझं होणार धनी. ते आमच्या लग्नासाठी हार आणि पेढे आणायला गेले. तो आता परत येणार नाही, पक्षी पिंजऱ्यातून उडून गेलाय. हा बोला बाबा. बेटा आता बोलण्यासारखं काहीच आलेलं नाहीये. आपल्या लॅब मध्ये घुसून शूटिंग करण्यात आलंय. माझे सर्व गुन्हे पुराव्यांसकट शूट झालेत. कोणी केले? प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता अग्निहोत्रीने केलंय. अस्मितानी मला बर्बाद केलंय, मला संपवलंय, हे तू आयुष्यभर विसरू नकोस. सोड गे बेटा, सोड गे. तू का आलास? आणि आनंद परत येणार नाही 100% खरंय. हे तुम्ही इतक्या खात्रीने कसं सांगू शकता? राधा काळजी करू नकोस, आनंदला शोधायला आम्ही तुला मदत करू. खरंच? अगदी खरं. माने क्लिअर दिसायला पाहिजे शेड्रो. सिद्धबाईचा नंबर कळला ना तर आनंदला शोधणं जरा सोपं होईल. मी प्रयत्न करतोय, थोडा वेळ लागेल, बघूया. मॅडम, स्केच तयार झालंय. तुम्ही कंटिन्यू करा. राधा, आनंद असाच दिसायचा? सांग ना प्लीज, शांत आणि सांग. होय, पक्षी आनंदरावांसारखं चित्र दिसते. मनाली, तिला आत घेऊन जा. मॅडम, मी पण निघू. हो, थँक्यू. वेलकम. एक स्केच पाठव, त्याच्या कॉपीज काढायच्या आहेत आणि त्या माणसाला शोधायचं. आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना त्या कॉपीज पाठव. त्या माणसाचं नाव आहे आनंद महादेव परब. 2 वर्षांपूर्वी आसनगाववरनं गायब झाला तो. आणि हो, त्याच्याकडे एक बाईक सुद्धा होती मुंबई पासिंगची. सगळ्या पोलीस स्टेशनला आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा चौकशी. 02 मधलं अक्षर नाही कळत, हे अक्षर आर. आणि हा 8 आहे का? नाही 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 नाही, 8 नाही, मग 3 आहे. 3 म्हणजे बघा, ते दिसते 8 सारखं पण नाही, 3 आहे ते. हो, 3 3च आहे. आणि
आर च्या आधीचं अक्षर पी वाटत. MH02PR1632 करेक्ट. तेच आहे MH02PR1632. मी तुम्हाला एक नंबर सांगतो, तो प्लीज लिहून घेता. हा हा, बाईकचा नंबर आहे. नंबर आहे MH02PR1632. ओनरचं नाव आहे आनंद महादेव परब. म्हणजे तोच ओनर आहे की नाही अजून कन्फर्म माहीत नाही आहे, तेही कन्फर्म करायचं होतं. मला सांगा म्हणजे हा जो नंबर आहे त्याच्यावरून त्या बाईकचं रजिस्ट्रेशन कोणाच्या नावावर आहे आणि त्याचा पत्ता कळू शकेल ना? ग्रेट, थँक्यू सो मच सर. थोडंसं अर्जंट काम होतं म्हणजे तुम्ही लवकर सांगितलं तर बरं. हो चालेल, मी सांगतो मॅडम. थँक्यू, बाय मॅडम. ते कळवतात आपल्या. सिद्धेश्वर मॅडम कसले विचार आहेत? मी गेल्यानंतर काय घडलंय का? आपल्याला आनंदच्या बाईकचा नंबर सापडला. पण त्यामुळे मॅडम सिरियस आहेत? नाही, त्यामुळे सिरियस नाही वाटत आहेत त्या. सिड्रो, आपण टपरीवर चहा प्यायला थांबलो होतो तेव्हा मॅडमना फोन आला, मग त्या बोलत बोलत गाडीत गेलो. म्हणजे कदाचित त्या त्याच फोनचा विचार करत असतील. पण फोन कोणाचा होता? मला काय असेल त्यांचं पर्सनल काहीतरी. तू त्यांना जाऊन काही विचारू नकोस. आणि जर का तसंच काही महत्वाचं असतं तर त्यांनी सांगितलं असतं ना आपल्याला. अरे मी नाही विचारणार त्यांना काय, पण फोन कोणाचा आला असेल? जीत सर, जीत सरांचा तर आला नसेल ना फोन? आज फोनवर मी त्याच्याशी खूप हार्शली बोलले, त्याचा काय परिणाम झाला असेल? इंदर, इंदर, अरे किती त्रागा करून घेशील? तू खाऊन घे इंदर. मला नाही खायचं, मला नाही खायचं. तूच खा, तूच खा, तूच खा. जागा एकटा, मला एकट्याला राहू दे इथं. इंदर, इंदर तू असा असा गरम डोक्याचा आहेस म्हणून तुझ्याकडे मला ध्यान द्यावं लागणार आणि तुला एकलं बी सोडता येणार नाही. काय काय या अस्मितेचं फोटोचं प्रदर्शन मांडून ठेवलं या घरात? अरे त्याच्यामुळे तुला जास्त त्रास होणार. त्रास होतो या, व्हायला बी पाहिजे, नाही तर मी सूड कसा काय घेणार? अस्मिता, ही अस्मिता माझ्या बापाच्या मृत्यूला जबाबदार आहे, हे कसं विसरू मी? नको विसरूस, घे सूड, पण आधी दोन घास खाऊन घे. तुला सांगितलं समजत नाही का? मला नाही खायचं. तुला काय गिळायचं असेल ते गिळ आणि गप गुमान जाऊन झोप. अरे तू लहानपणापासून असाच रागेट आणि हट्टी आहेस म्हणून तुला सांभाळायची गरज आहे. हे बघ, ते सोड सगळं. अरे पोटात भूक असेल तर डोसक बी चालत नाही, घे खाव. कमी भरू तुला, चारू का तुला? इंदर, you
इंदर तुझ्या वडिलांना मरस्तवर तुझा सांभाळ करील, तुला साथ देईन असं वचन दिल. आता तू ठीक नाहीस, तुझं मन थाऱ्यावर नाही, म्हणून मी इथंच राहून तुझा सांभाळ करायचं, काळजी करायचं ठरवलं. आणि त्या अस्मिताला संपवण्यासाठी तुझी साथ भी द्यायची ठरवली. शोधतात आनंदरावांना, पर हा लाल रंग एकत्र आणला तर आनंद लवकर सापडतील. हा येदूनच राव, आम्ही आनंदचा शोध सुरू केलाय. आम्हाला सापडला की आम्ही तुम्हाला कळवू. आणि हा, तू तिथं आला तर आम्हाला कळवा. हो हो हो, कळवीन. बंडूसाहेब, आज मी देवीला कौल लावला होता आणि आनंदा सापडेल असं देवीने कौलही दिलाय. हे बेसच झालं की मग. बंडू दादा, मला राधाशी बोलता येईल? नाही, मला वाटतंय ती झोपली. मग राहू दे, असू दे, तिला उठू नका. मी नंतर करतो कॉल. बर, ठेवतो. मॅडम, मला हा येदूनात देवबोळा हाय का राधाच्या प्रेमात हे कळत नाही. म्हणजे आनंद सापडावा म्हणून देवपूजा काय करतोय, कौल का लावतोय? पंडूजी, मला ना तो नाटकी वाटतो. आपल्या समोर उगाच स्वतः चांगला असल्याचा आवडतो. अरे, हिची मनस्थिती तर बघा. आनंद परत येणार नाही असं बोलून हिच्या जखमेवर मीठ तरी चोळू नका. आई साहेब, मीही आजूबाजूच्या गावात आणि हॉटेलात सगळीकडे त्या आनंदाचा शोध घेतला, त्याची कोणीच अशी माहिती दिली नाही. मी माझ्या एका सहकार्याला इथं देवळात थांबायला सांग, मग चालेल. अहो ताई साहेब, तुम्ही कशाला तुमच्या माणसांना त्रास देता? हवं तर मी लक्ष ठेवेन, आणि मला वेळ नसेल तेव्हा मी माझ्या विश्वासातल्या माणसांना लक्ष ठेवायला सांगेन. मॅडम, तुम्हाला असं वाटत नाही तो उगाच चांगुलपणा दाखवतो? अनाली रादर तो स्वतःची चांगली इमेज आपल्यासमोर प्रोजेक्ट करतो. म्हणजे तो काय म्हणाला होता आठवते? तो असा म्हणाला होता की मी आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये आनंदला शोधायचा प्रयत्न केला, सो तुम्ही नका करू. बरोबर आहे. हा मॅडम, तुम्ही ज्यावेळी म्हटला की आसनगावला देवळात पाळत ठेवायला कोणाला तरी बोलवणार आहे, तर नग म्हटला. मी बघतो, बरं समजी जबाबदारी स्वतःच घेतली. ते यदुनाथनेच आनंदला काही केलं नसेल ना? कदाचित आपला तपास कुठपर्यंत आला आहे हे त्याला पडताळून बघायचं असेल, अंदाज घ्यायचा असेल, म्हणून त्यांनी आता फोन केला असेल आणि कौल लावलाय असंही सांगितलं असेल. सर, कलियुगात सुद्धा असे देवभोळी साधी भोळी माणसं आहेत. हा यदुनाथ खरंच अगदी साधा देवभोळा असेल, किंवा मग कदाचित असंही असू शकतं की गेली 2 वर्ष राधा त्या मंदिरात, त्यामुळे तो तिच्या प्रेमात पडला असेल. किंवा मनाली म्हणाली त्याप्रमाणे त्यानेच आनंदचं काही बरं वाईट केलं असेल. तीनही शक्यता नाकारता येत नाही. पण मग मॅडम, तुम्ही त्याला देवळात पाळ ठेवायला का सांगितलं आणि आसनगावची सगळी जबाबदारी त्याच्यावर का दिली? राकेश, समीर, महेश त्या तिघांना का नाही पाठवणार? मनाली, आसनगावची सगळी जबाबदारी मी यदुनाथवर टाकलेलीच नाही. राकेश आणि समीर इथे मुंबईत शोध घेत आहे, पण महेश तिकडे आसनगाव मध्येच. तो यदुनाथच्या नकळत त्याच्यावर पाळत ठेवून आणि आनंदचा स्केच दाखवून तिथल्या हॉटेल्समध्ये चौकशी सुद्धा करतो. ते यदुनाथने एक जरी संशयास्पद मूव केली तरी ती आपल्यापर्यंत नक्की पोहोचते. राधा, झोपली नाहीस अजून? आम्हाला वाटलं झोपली असशील.
आणि एवढ्या रात्री का खेळत बसलीस? यो खेळ नाही मनाली ताई. मग देवळ्यात एका स्वामींनी यो मंतरलेला ठोकळा दिलता. हे लाल रंगाचे समजे तुकडे एकत्र आले ना की आनंदराव परत येत्यात. हे कोणी सांगितलं होतं तुला? त्या स्वामींनीच सांगितलंय. मनाली ताई तुम्हास माहित नाही यो मंतरलेला ठोकळा 10,000 आहे. राधा तू या ठोकळ्याचे 10,000 रुपये दिलेस? नाही म्हणजे माझ्याकडे 500 रुपये भी नव्हते, पण मी त्या बदल्यात माझी सोन्याची अंगठी दिली. काय, या 20-25 रुपयाच्या ठोकळ्यासाठी तू तुझी सोन्याची अंगठी दिलीस? राधा त्या स्वामींनी फसवलंय तुला. असं कस होईल? यो मंतरलेला ठोकळा आहे. आनंदराव परत येत्याल, नक्की येत्याल, येत्याल नक्की, नक्की येत्याल ना अस्मिता नाही. खरंच फसले का हो मी? राधा हे बघू नकोस. त्या ठोकळ्यामुळे नाही पण आपल्या प्रयत्नांमुळे आनंद नक्की सांग. साधूने केलेली फसवणूक एक वेळ राधा सहन करू शकेल, पण जर आनंदने तिला फसवलं असेल तर, आणि जर आनंद जेन्युइन असेल तर संशयाचा रोख यदुनाथकडे जातो. त्या बाईचा नंबर सुद्धा लवकरच कळेल आम्हाला. पण आता मी जीत सरांना फोन करणार. काल त्या नीच माणसाचा फोन आला होता ना, म्हणून त्या फोन कॉल बद्दल मला त्यांना सांगायचं, त्यावर त्यांचं मत ऐकायचं. अस्मिताचा फोन कशी वाट लावतो बघीचे. सावध हो, सावध हो. अरे वेड्या, तिला जीत कुमारशी बोलायचंय, इंद्रजीतशी नाही, कळलं ना? इंद्रजीतनी गप्प बसायचं, मनातल्या मनात बोलायचं, कळलं? बरोबर आहे, नाही तर पकडला जाईल. हा बोल अस्मित. गुड मॉर्निंग सर. मी तुमची झोप मोड नाही ना केली? नाही नाही, मी केव्हाच उठलोय? आज कशी सकाळी सकाळी माझी आठवण? काय झालंय? ऍक्च्युली काल एक गोष्ट घडली जी तुमच्याशी शेअर करायची होती. माझा आगाऊपणा होता की पराक्रम होता ते तुम्ही सांगा. कशाबद्दल बोलतीय? सर, काल आसनगावहून परत येताना त्या नीच माणसाचा फोन आला होता मला. मलाच नीच म्हणते ही, मग हिला काय म्हणू मी? हॅलो सर, ऐकताय ना? हा हा, हो हो ऐकतोय, ऐकतोय, बोल ना. हा, माझ्या सहकाऱ्यांना या सगळ्यापासून दूर ठेवायचं म्हणून त्यांच्यापासून दूर जाऊन मी त्याच्याशी बोलले. फोन घ्यायला जरा उशीर झाला तर त्यावर मला म्हणाला, काय गए, स्वतःला जास्त शहाणी समजतेस का? फोन घ्यायला इतका वेळ का लावलास तू? असं बोलला तुला तो? हो, मग मी सुद्धा त्याला ठणकावून सांगेन. हे बघे, फोन घ्यायचा नाही घ्यायचा, कधी घ्यायचा हे मी ठरव. रात्री बेरात्री मिस कॉल देणारा विकृत नीच माणूस आहेस. प्रत्येक वाक्य का सांगतेस? पुन्हा का ऐकवतीयस? सर बरोबर बोलले ना मी? अगदी अगदी बरोबर, अगदी बरोबर. सर तुम्हाला माहितीये, त्यावर तो मला असं म्हणाला की मी वाट लावेन तुझी. माझाही कंट्रोल घ्या, मी सुद्धा त्याला सुना. तू कोण वाट लावणारा? लायकी तरी आहे का तुझी?
खऱ्या बापाचं नाव लावत असशील ना तर समोर ये, मग मी पण दाखवते तुला. बास भास्कर अस्मिता, भास्कर नाहीतर मी स्वतःला सावर इंद्रजीत, नाही तू पकडला जाशील, खेळ इथेच संपेल. हॅलो हॅलो हा हॅलो सॉरी हा बोल बोल बोल. सर मी डिस्टर्ब करते का तुम्हाला, तुम्ही कामात आहात का? नाही अग, दूध उतू जात होत म्हणून वेळीच आग विझवली, आय मीन गॅस बंद केला. सॉरी सर, मी पुन्हा विचारते, पण मी बरोबर केलं ना? मला माहिती असलेली अस्मिता स्पष्ट व्यक्ती पण सुसंस्कृत आहे, त्याच्याशी सभ्यतेची पातळी सोडून इतकी हार्शली कशी काय बोललीस तू, मला आश्चर्य वाटतंय अग. हो मलाही जाणवलं ते, पण त्या क्षणी माझा कंट्रोल गेला होता. हे जेवढं खरंय तेवढंच हेही खरंय की मी मुद्दाम बोलले, मला त्याला प्रोवोक करायचं होतं, म्हणजे रागाच्या भरात तो समोर येईल आणि पकडला. प्लॅन होता का तुझा? नशी मला वेळीच कळला. तू त्याला एकदा झापलंस हे चांगलंच केलं. तुझा प्लॅन चांगला आहे पण त्यात एक धोका आहे, तो समोर येण्याऐवजी त्याने तुझ्या सहकाऱ्यांवर राग काढला तर काय करशील? अस्मिता एवढ्या दिवसात आपल्याला एक गोष्ट तर लक्षात आली आहे, हा जो कोणी माणूस आहे हा नॉर्मल माणूस नाहीये, थोडं सावध राहायला हवं. माझ्या हे लक्षातच आलं ना, बरं झालं तुमच्याशी हे शेअर केलं. बरं ते आसनगावचं काम झालं? तुमच्या शुभेच्छांमुळे व्यवस्थित काम झालं. आणि हो, तुम्ही सांगितलेल्या त्या गणपती मंदिरातही गेलो होतो आम्ही, तिथे आता एक नवीन चॅलेंजिंग केस मिळाली आम्हाला. कोणती? राधा नावाची एक मुलगी आहे, तिचा प्रियकर तिला 2 वर्षापूर्वी त्या मंदिरात बसवून गेले, लग्नाचं वचन. गेली 2 वर्ष ती तिथे बसून त्याची वाट पाहते, आनंद नाव त्याचं, त्याला शोधायचं आहे आता. मला तुझ्या स्वभावाचं खूप कौतुक वाटतं अस्मिता. आनंद काय झालं सर? नाही नाही काही नाही, तांबड्या रश्याकत झणझणीत असलेला आमचा इंदर कोणाशी एवढा प्रेमात येऊन साजूक तुपाच्या धारकात बोलतोय, याची कोणी खास मैत्रीण आहे का? सर क्युरिओसिटी म्हणून विचारते, तुम्हाला आनंद बद्दल काय वाटत, त्याच्या बाबतीत नक्की काय घडलं? राधाकडचं मंगळसूत्र आणि बांगड्या बघा, त्यांचा खरी खोटेपणा सांगेल आनंद खरा आहे की खोटा आहे. गुड आयडिया, थँक्यू सर, ठेवते मी फोन, बाय बाय. काय बघतोयस तुझ्याकडे, कुणाशी एवढा गुलूगुलू बोलतोयस? एका मुलीशी. मुलीशी? पर कोण हाय कोणती मुलगी जी आमच्या इंदरला साखर पेरण्यावानी बोलायला होती? हाय माझी एक मैत्रीण. मैत्रीण? अरे पर काय नावगाव आहे का नाही तिला? समद कळल, समद कळल येळ आल्यावर तवर जरा दम का. अरे पर त्या मंगळसूत्राचं बांगड्याचं काय म्हणत होतास? आनंदराव तुम्ही कवा सापडाल, कवा इथं याल, कवा आपलं लगीन होणार? आनंद परत आला नाही कारण कारण त्याचा अपघात झाला असेल आणि तो हलू शकत नसेल.
का त्याला कोणी किडनॅप केलं असत? पण कोणी? यदुनाथ ने? बंडूजी, किंवा त्याची स्मृती गेली असेल तर? गेला कोण इथं चिसरला वाटत? मगाशी इंदर फोनवर कुणाशी तरी गुलुगुलू बोलत होत, मला म्हणला येळ आल्यावर कळलं तुम्हाला, तरी पण इंदरची खास मैत्रीण कोण आहे ते मला कळायला पाहिजे. अस्मिता, मालकांच्या मरणाला कारण असलेल्या अस्मिताशी इंदर गुलुगुलु प्रेमानं बोलत होता. कालचा राग खरा त्याचा का आत्ताच त्याच प्रेमाच गुलुगुलु बोलणं खरं? राधाकडचं मंगळसूत्र आणि बांगड्या बघा, त्यांचा खरे खोटेपणा सांगेल आनंद खरा आहे की खोटा आहे. राधा, मला मंगळसूत्र बघू ना. नाही, आनंदरावने ते जपून ठेवायला सांगितलं. बर, मला सांग हे मंगळसूत्र आनंदने तू सोबत असताना घेतलं होतं की तुझ्या अपरोक्ष, म्हणजे कुठल्या सोनाराकडून बनवलं हे, त्याची काही रिसीट वगैरे आहे? असं काय विचारताय तुम्ही? याचा खरे कुठेपणा बघण्यासाठी त्याने राधाला फसवलंय. ये दागिने खोटेच आहेत अस्मिता ताई, एक ग्रॅमचे भी नाही. आणि आनंदरावाने मला फसवलं नाही, ते तर खरेच दागिने करणार होते. पण मी आज म्हणाले कशा पाहि उगाच पैसा उधळायचा, आहेत ते पैसे घरासाठी वापरू. राधा, अडप अडप आलेच. कुण ठेवाया पाहिजे? काय झालं शेट्रो? अरे मी आता फोनवरती बोलत असताना त्यांनी मला काय झालं मॅडम, मला फोनवरती असं कळलं की त्या बाईकचा 2 वर्षांपूर्वी ऍक्सिडेंट झाला आणि तो बाईक चालवणारा वाचलाच नाही. म्हणजे तो जिवंत नाही? हे बघा प्लीज, तुम्ही हळू बोला. राधा आत बसली, तिने जर ऐकलं तर तिला शॉक बसेल. शेट्रो, ती बाईक आनंदची आहे ना? पण मग बाईक वरचा आनंद होता कशावर? अरे बंडू, म्हणजे तुझा पॉइंट व्हॅलिड आहे, पण तो फक्त 1% व्हॅलिड. म्हणजे त्याच्या बाईकवर त्याच्याशिवाय दुसरं कोण असणार? म्हणजे
बाईकचा अपघात आणि आनंद परत न येणं याचा अर्थ एकच. हॅलो, कोण बोलतय? ते बघ राधा, अजून नक्की माहिती मिळालेली नाहीये. तो आनंदच होता की नाही हे कन्फर्म झालेलं नाही अगं. आणि बाईक वर दुसरं कोणीतरी असेल अगं. तुम्ही माझी समजूत काढा हे सगळं सांगताय. बाईक वर आनंदराव नव्हते तर कोण होत? आणि आनंद कुठं आहे? बाय एक मिनिट. कुठे झालं तुम्ही? काय झालंय सीड? नक्की मला सगळं सांग. सीडराव, हा ऍक्सिडेंट झालाय तुम्हाला कसं कळलं? अरे मी तो एक नंबर पोलीस स्टेशनलाही दिला होता आणि त्यांच्याकडे त्या ऍक्सिडेंटची नोंद आहे. आणि आता कोणाचा फोन आला होता? माझ्यापासून काय मी लपवू नका दादा. सांगा जे सांगायचं आहे ते. मॅडम, त्या बाईकचं रजिस्ट्रेशन आनंद महादेव परबच्या नावावर आहे आणि त्याचा पत्ताही आहे त्यांच्याकडे. हे बघ राधा, तू असा नको विचार करूस. आम्ही करतोय ना तपास, कळेल आपल्याला. थोडा पेशन्स ठेव. नेहा राधा, आम्ही घराकडे पण जाऊन येऊ आणि पोलीस स्टेशनात पण जाऊ. तू काळजी करू नकोस, धीर धर. हो, आणि तो जिथे काम करतोय ते समजलं ना तर आपण तिथेही जाऊ. हो, तुम्ही जाऊन चौकशी करून घ्या आणि काही माहिती मिळाली की लगेच कळवा. काय झालं आनंदरावांच? कुठे असतील ते? शांत. सगळं चांगलंच होईल अशी आशा करूया आपण. पण राधा, आयुष्याचा जोडीदार निवडताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी ना. म्हणजे मी असं समजले नाही. बघ राधा, त्या मुलाची खूप मोठी परीक्षा घ्यायची असं नाही म्हणते मी, पण त्याच्याबद्दल महत्वाच्या गोष्टी तरी माहीत हव्या ना. म्हणजे आपला होणारा नवरा कुठे राहतो, कुठे नोकरी करतो, या साध्या गोष्टींची तरी माहिती हवी. अगं, आपलं अख्खं आयुष्य आपल्याला त्यांच्यासोबत काढायचं असतं, मग एवढंही माहीत नको? आनंदरावांच्या प्रेमात मी इतकी हरवली होती की काय बी सुचलं नाही बघा. आणि आधी तुमच्यासारखं सांगणार सावध करणार कुणी बी नव्हतं. आनंदरावांनी जे सांगितलं ते समज ऐकलं, ते मनाने देवळात था मी थांबले, वाट बघत राहिले त्यांची. दुर्दैव माझ, दुसरं काय. बघ, असं धीर सोडू नकोस. आपण सगळे मिळून आनंदला शोधतोय ना. एकदा का बंडोजीला आनंदचं घर सापडलं ना की काही प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील, पण कदाचित सगळ्याच प्रश्नांची उत्तरं नाही मिळणार. ऍक्सिडेंट आनंदच्या बाईकचा झाला, पण आनंद बाईक चालवत नव्हता. तुमचा फोन आला तेव्हा केसचे पेपर पाहिले मी. बाईक चालवताना गेला तो राजेश पाटील होता. राजेश पाटील? तुमच्याकडे पत्ता आहे त्याचा? बघतो. हॅलो मॅडम, हा आनंद दुर्गेश नगर मध्ये राहत होता.
पण 2 वर्षापूर्वीच त्यांना ती रूम सोडली. मी आजूबाजूला चौकशी केली पण इथल्या लोकांना काय माहिती नाही तो कुठे गेलाय. ठीक आहे. काय म्हणाले पंडू दादा? पंडू म्हणाला की आनंद आता तिथे राहत नाही. 2 वर्षांपूर्वीच त्याने ती जागा सोडली आणि आता तिथे जे राहतात त्यांना आनंद विषयी काहीच माहित नाही. आनंद रावांबद्दल काय बी माहित नाही म्हणजे अपघात त्यांचाच. अगं सेठ पोलिसांकडे चौकशी करतोय ना, तो काय सांगतोय ते बघूया. एक पाणीवाला देना. हा मनाली कुठे आहेस तू? नाही 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 थांब 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 थांब, आरटीओ ऑफिसला जायची काही गरज नाही आहे. मला एक वेगळीच इन्फॉर्मेशन मिळाली. हवालदार साहेबांनी असं सांगितलं की बाईकचा ॲक्सिडेंट झाला आहे तो आनंद नव्हता. त्या व्यक्तीचं नाव होतं राजेश पाटील. बहुतेक ती व्यक्ती आनंदचा मित्र असावी. बघूया. मी तुला पत्ता पाठवला आहे, तो बघितलास का? गुड. त्या पत्त्यावरती जा आणि चौकशी कर आणि काय होते ते कळव. ओके चल बाय. हां मॅडम, बाईकचा ॲक्सिडेंट झाला ती व्यक्ती आनंद नव्हती. त्या व्यक्तीचं नाव होतं राजेश पाटील. हवालदार साहेबांनी सगळ्या केस फाईल पुन्हा चेक केले आणि ही माहिती दिली. मी मनालीला पाठवलं तिकडे चौकशी करायला, ती कळवेल आपल्याला काय होतंय. ओके. राधा, सिटने सांगितलंय त्या बाईक ॲक्सिडेंटमध्ये आनंदचा मृत्यू झालेला नाही. तुम्ही खरं सांगताय ना की माझी समजूत काढाय? अगं अगदी खरं सांगते. सिडने व्यवस्थित चौकशी केली. त्या दिवशी ती बाईक राजेश पाटील नावाचा माणूस चालवत होता आणि त्याला अपघात झाला होता. म्हणजे आनंदराव सुखरूप आहेत पण ते कुठे आहेत? त्या राजेश पाटीलच्या नातेवाईकांकडे चौकशी केली तर आनंद विषयी माहिती मिळू शकेल. मनाली गेली आहेत त्यांच्याकडे चौकशी कर. सॉरी नंदाताई, पण आम्ही आनंदला शोधतोय म्हणून विचारते. आनंदची बाईक तुमच्या मिस्टरांकडे कशी आली? राजेश आणि आनंद मित्र होते का? नाही, त्यांनी आनंदकडून त्याची बाईक विकत घेतली होती. कधी घेतली होती? 2 वर्ष झाली. नक्की तारीख नाही सांगता येणार पण 2014 सालच्या दिवाळीनंतर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी घेतली होती. आनंदला पैशाची फार गरज होती. त्याची नळ भागली पण त्या बाईकने माझा संसार उद्ध्वस्त केला. बाईक घेतल्यानंतर 3र्याच दिवशी यांचा अपघात झाला आणि नंदाताई सॉरी, मी तुमचं दुःख समजू शकते पण प्लीज मला सांगाल का की आनंद आणि राजेशची भेट कशी झाली होती? माझे पती इन्शुरन्स एजंट होते, ते आनंदच्या ऑफिसमध्ये गेले होते. त्यांनी स्कीम तर नाही घेतली पण स्वतःची बाईक यांना विकली. यांनाही फिरतीच्या कामामुळे बाईकची गरज होती. यांनी आनंदचे 6 महिन्याचे खानावळीचे थकलेले पैसे भरले व रोख रक्कमही दिली. आनंद कुठल्या ऑफिसमध्ये होता? मला नाही आठवत हो. हे गेल्यापासून आनंद आणि त्याची बाईक हे विषयही मला नकोसे वाटतात. तुम्ही प्लीज मला काही विचारू नका. तुम्ही जा इथून प्लीज. नाही, यांना त्रास देणं बरोबर नाही पण काम पूर्ण झाल्याशिवाय राधा आणि मॅडम समोर कसं जाऊ? नंदाताई मी तुमचं दुःख समजू शकते पण तुम्ही एकदा राधाच्या बाजूने विचार करून बघा ना. आनंदशी तिचं लग्न होणार होतं, 2 वर्ष झालं ती आनंदची वाट बघते. मी थोडी माहिती दिली तर कदाचित आनंद सापडू शकेल. प्लीज तुम्ही प्लीज असं काही करू नका. आनंदने ना त्यांचं कार्ड यांना दिलं होतं, मी ते शोधते. थँक्यू सो मच. आलेच.
आनंदरावांचा फोटो कसा गावला? ते सापडले? सेदने पाठवलाय फोटो, बाईकच्या रजिस्ट्रेशनच्या रेकॉर्ड मध्ये सापडला. आता हा फोटो मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना पाठवलाय. आनंद नक्की सापडेल. अस्मिता, काय जादू केलीस? काय चेटूक केलं इंदरवर जो तुझ्याशी एवढा प्रेमानं बोलतोय? तुझ्या मोहापायी घोळा झाला तो, तू टप्पी वागतोय. तू मालकांचा घात केलास, तू संपवलंस त्यांना, तसा मी इंदरला संपू द्यायचो नाही, तुझ्या मोहात पळकू द्यायचो नाही मी त्याला. काहीतरी करावं लागलं, काहीतरी